नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये। तर मग चला आजच्या या स्टोरीला सुरुवात करूयात। शीळ घालत अमन घरात शिरला। आई शांत बसली होती, बाबा पेपर वाचत बसलेले होते, आजोबा कसले तरी विचारत होते आणि आजी मख्ख चेहऱ्यानं वाती वळत बसली होती। अमन घरात येताच बाबांनी त्याच्याकडे अगदी केविलवाण्या नजरेनं पाहिले। बाबांचा केविलवाणा चेहरा पाहून अमन म्हणाला, बाबा तुम्हाला बरं वाटत नाही का? तर बाबा उठले, त्याच्याजवळ जाऊन उभे राहिले आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवून म्हणाले, आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत, तू हसत राहण्याचा प्रयत्न करतोस याचा आम्हाला आनंद आहे, पण तुझ्याबद्दल फार वाईट वाटते पा। बाबांचं वाक्य ऐकून आई सुद्धा उठली आणि हळूच अमनच्या जवळ गेली, त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, अमन या वयात हे चालायचं, पण तू विसरून जा सगळं, आम्ही तुझ्या सोबत आहोत, असं म्हणून हळूच आईने डोळे पुसले। अमन आता आश्चर्यचकित झाला, आई बाबा तुम्हाला काय झाले, तुम्ही कशाबद्दल बोलताय मला तर काहीच कळत नाही, जरा मोकळं बोललात तर बरं होईल, आणि आजोबा तुम्ही असे रडवेल्या चेहऱ्याने का बसलायत, काय झाले तुम्हाला, बरं वाटत नाही का की आजीशी भांडण झालंय तुमचं, असं म्हणत तो आजोबांजवळ गेला। आजोबा म्हणत त्यांच्या गळ्यात पडला आणि खिशातून कॅडबरी काढून हळूच आजोबांच्या तोंडात एक तुकडा कोंबला। कॅडबरीचा दुसरा तुकडा घेऊन तो आजीजवळ गेला आणि म्हणाला, आजी तुला काय झाले, छान चॉकलेट खा बरं, चॉकलेट डे आहे ना आज। आजी रडक्या आवाजात म्हणाली, असं कसं झालं रे, तिला सोडून तू आम्हाला चॉकलेट देतोय, वाईट झालं बघ। अरे मला काहीच समजलं नाही, असे का बोलताय सगळे, काय झालंय, मला कशाबद्दल बोलताय तेच कळत नाहीये, म्हणजे या प्रेमाच्या महिन्यात तुझं ब्रेकअप झालंय ना, चॉकलेट डेला तिला चॉकलेट द्यायचं सोडून तू आम्हाला चॉकलेट देतोयस याचा आम्हाला वाईट वाटतंय। अरे तुझ्या प्रेमाविषयी आम्ही किती मोठी मोठी स्वप्न पाहिली होती, आई म्हणाली, आमच्या काळी असं सगळं काही नव्हतं, टेडी डे, चॉकलेट डे, रोज डे, अरे तुझ्या जीवनात आम्ही आमचं जीवन जगत होतो आणि आता तुझं ब्रेकअप झाले म्हटल्यावर वाईट वाटायचंच ना, तुला काय वाटलं असेल याचाच विचार सगळे आम्ही करत होतो, आता व्हॅलेंटाईन डेला तुम्ही दोघांनी मस्त एन्जॉय केला ना, पण आता तू एकटा अशानं तुझं कसं होईल रे, तुझ्या भावना, आई कळकळीने बोलत होती। अरे बापरे, म्हणजे तुम्ही माझ्या ब्रेकअपविषयी इतका विचार करताय, अहो बाबा ब्रेकअप झालाय माझा, तुमचा नाही, आणि आजी अगं तुला रडायला काय झालंय, अमन अगदी रिलॅक्स मूडमध्ये बोलत होता। अरे तू आता एकटा पडलास ना, आता तू गाडीवर कोणाला घेऊन फिरशील, तुझा ब्रेकअप झालाय ना त्याचाच विचार करत होते मी, मला वाईट वाटलं बघ, ब्रेकअप झालाय माझा आणि तुम्ही सगळे जणू काही तुमचं स्वतःचं ब्रेकअप झाल्यासारखे वागताय, मला नाही पटला स्वभाव तिचा आणि माझं झालं ब्रेकअप, त्यात एवढं काय, अगं तिची मैत्रीण आहे आणि अजूनही माझीही एक मैत्रीण आहे, आवडते ती मला, तिच्याशी करेल मी मैत्री, गाडीवर घेऊन जाईन तिला, तिला चॉकलेट देईन, टेडी देईन, तुम्ही एवढा विचार का करताय, अगं हे सगळं चालायचंच आमच्या जनरेशनमध्ये, आता कॉमन झाले ब्रेकअप, अमन अगदी सहज बोलत होता। आई बाबा आजी आजोबा मात्र एकमेकांकडे पाहून असला कसला हा मुलगा असा विचार करत होते, प्रेम यांचं जणू खेळच बनलाय, प्रेम करायचं पण पटलं नाही तर तिला सोडून द्यायचं, भावना दुःख काहीच नाही, अगदी सहज घेतात। आजोबा म्हणाले, अरे तुझ्या बापांचं ब्रेकअप झालं होतं ना तेव्हा घरात किती टेन्शन आलं होतं, अमनची आई बोलली, म्हणजे यांचं ब्रेकअप झालं होतं आणि तुम्ही मला आत्ता सांगताय, तरा तरा ती बाबांजवळ गेली, मला सांगा कोण होते ती, आता कुठे राहते, ती काय करते आणि तुमच्याकडे तिचा फोटो आहे का? अमनचे बाबा अमनच्या आईनं अचानक केलेल्या या हल्ल्यामुळे गोंधळले, काय उत्तर द्यावं त्यांना कळेना, अगं किती प्रश्न विचारतेस तू, कसलं ब्रेकअप नाही कसलं काय, आणि काय बाबा तुम्हाला काय हे सुचलंय नवीन, कमी सांगू आईला की तुमच्या तुम्हाला शेजारची काकू आवडायची ते, अमनचे बाबा आजोबांना म्हणाले। मग अमनची आजी पदर खोचून आली आणि म्हणाली, काय म्हणालास, ते शेजारच्या नटव्या तुला आवडायच्या तुझ्या बाबांना, तरीच सकाळी उठून एवढ्या वेळ दाद घासत बसायची टेरेसवरती, समोरच्या काकू दिसायच्या ना, आजोबा म्हणाले, अगं त्याच्यावर कसला विश्वास ठेवतेस, काहीही बोलतो तो, आजी म्हणते, हो का, मग इतका वेळ टेरेसवर बसून दात का घासायचे, अमन सगळ्यांचं बोलणं ऐकून गालातल्या गालात हसत होता। आजी तुला माहित आहे का आजोबांना गार्डन मधील एक आजी पण खूप आवडते बरं का, आजी म्हणाली, मेल्या आता एक शब्द जरी बोलशील ना तर ब्रेकअप होईल बघा आमचं या वयामध्ये, अमनची आई म्हणाली, बाय 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 काय बोलू मी, अमनचं ब्रेकअप काय झालं आणि सगळ्यांची अंडी पिल्ली बाहेर निघायला लागली, काय हो मला कधी बोलला नाही तुम्ही, बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगता, अमनच्या बाबांना काय बोलावं तेच सुचेना, आजोबाही चिंतेत पडले,
तप्त झालेलं वातावरण पाहून अमन हळूच आजीजवळ गेला. म्हणाला, आजी तुझं झालं होतं का कधी ब्रेकअप? आजी चिडून म्हणाली, मेल्या गप्पस, मला विचारतो, आमच्या काळी कोणाकडे बघायची बिशात सुद्धा नव्हती आणि म्हणे ब्रेकअप झालं होतं का. लग्न झाल्यावर 15 दिवस तुझ्या आजोबांशी सुद्धा बोलले नव्हते मी. प्रेमाची व्यापकता, उदात्तता, त्याग, तुम्हाला काही कळतो का तरी? आणि म्हणे प्रेम असतं प्रेम, त्यात जाणीव, जिव्हाळा, आपलेपणा स्वीकारणं असतं. काही गोष्टी पटल्या नाहीत तरी कोणाला आपलं म्हटलं की त्याला तू आहे तसा स्वीकारायचं. प्रत्येक गोष्ट तराजूत तोलायची नसते, हिशोब करायचा नसतो, त्याला प्रेम म्हणतात. असं प्रेम पटलं तर बरं, नाहीतर ब्रेकअप, दिलं सोडून. असं म्हणत आजी अमनच्या जवळ गेली आणि तिच्या श्वासातील प्रेम, जिव्हाळा, आपलेपणा त्याला जाणवू लागला. आपण चुकतोय, निकिताशी बोलायला हवं हे त्याला जाणवलं. बोल तुझ्या मैत्रिणीशी, विचार तिला कशी आहेस. आजीच्या वाक्यानं भानावर फक्त तो आला नाही तर भानावरून भानावर आला आणि आजीचं बोलणं ऐकून तो गप्पच झाला. पटकन मोबाईल हातात घेतला आणि निकिताला मेसेज केला, सॉरी निकिता, चुकलं माझं, आपण बोलायचं का पुन्हा एकदा? आणि रोज टेढी प्रेमाने रोज इमेजेस पाठवायचे का? निकितानं ते पाहिलं. पटकन आलेल्या निळ्या टिकनं अमनने पुढे मेसेज केला, निकी आय एम सॉरी, आय लव्ह यू. निकिताचा मेसेज आला, सॉरी अमन, आय लव्ह यू टू. असं म्हणून अमनच्या चेहऱ्यावरची चमक आणि आनंद पाहून आई, बाबा, आजोबा एकदम आनंदी झाले आणि एक ब्रेकअप होता होता राहिलं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आजकाल खूप ब्रेकअप्स होत असतात, पण ही ब्रेकअप का होतात हे तुम्हाला कळायला हवं. आणि ब्रेकअप करणं एवढं सोपं असतं का? तर बिलकुल नाही. त्यामुळेच ब्रेकअपमधनं काही ना काहीतरी शिकलं पाहिजे आणि पुढच्या वेळेस ब्रेकअप न करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. म्हणजेच काय, कुठलीही व्यक्ती, कुठलाही जोडीदार, मित्र, मैत्रीण किंवा लव्हर जशी आहे तशी स्वीकारली पाहिजे, कारण कुठलीच व्यक्ती परफेक्ट नसते. त्यामुळं ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तर मित्रांनो, तुम्हाला या गोष्टीच्या सारावरनं काय वाटतं? तुमचं मत नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मित्रांसोबत मात्र शेअर करायला विसरू नका. काय सांगावं, हा व्हिडिओ पाहून एखाद्याचा ब्रेकअपसुद्धा होता होता राहील तर तेवढंच आम्हाला पुण्य लाभेल. तर चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. पाहत राहा आपला चॅनल आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.